वेलकम टू रत्नागिरी. थैंक यू मैम, थैंक यू. कैसा हट स्पॉट? एकदम भारी मस्त है ना. ओहो, अच्छा साइज लग रहा है. सो आता आपण सकाळी निघालेलो आहोत. सकाळी जेव्हा निघालो तेव्हा बऱ्यापैकी काळोख होता आणि आता थोडा उजळ झालेला आहे. आपण ज्या स्पॉटला जाणार होतो तो आसिफचा स्पॉट आहे आणि बघूया आज काय कॅच होते. ते नेहमी कुठल्याही स्पॉटला जाऊन असं वाटतं की काहीतरी जबरदस्तच कॅच होणार आहे, तर आजही असंच वाटतंय. तर लेट्स स्टे ट्यून्ड आणि चेक करूया. आसिफ येतोय मागून, बघूया. चलो चलो आसिफ गेलेल्या बाईकवर. आता तो आपल्याला रस्त्याला घेऊन जाणार आहे तिथे येतो आणि मग स्पॉट स्पॉट कडक आहे. पूर्ण तुम्ही बघाल ना, आता जबरदस्त वाटतंय. पूर्ण रॉकचे स्ट्रक्चर आहे, बिल्डअप आहे आतमध्ये. बऱ्यापैकी आज समुद्रापर्यंत हा जातोय. ह्या साईडला बघाल तर इथे पण रॉक्स आहेत. इथे काही सिमेंट काँक्रीटचे मोठे ब्लॉक ठेवलेले आहेत. हे मोस्टली मोठ्या वेव्सपासून प्रोटेक्ट करायला असतात. आणि त्यासोबतच हा पूर्ण जो कर्व दिसतोय ना, ह्याच्यावरनं आपण जाणार आहोत पुढेपर्यंत. इथे आतल्या साईडला बंदर आहे आणि वरती किल्ला. तर असा जबरदस्त असा स्पॉट आहे हा. बघूया काय मिळते. आणि ट्रस्ट मी, सनराईज बरोबर हा स्पॉट अजूनच इंटरेस्टिंग होत जाणार आहे. आपण आता इथे जंप करूया. तर आता एकदा आपण आसिफकडे पण जाऊया आणि चेक करूया आज काय होऊ शकतं ते. लेट्स सी. गुड मॉर्निंग आसिफ बाय. व्हॉट टाइम वेट कराया यार. सो फायनली का म्हणजे कालच आम्ही ॲक्च्युली पूर्ण टॅकल शॉपचा व्हिडिओ केला. तो ऑलरेडी बघितला असेल, आवडला तर नक्की लाईक करा आणि नाही बघितला तर चेकआउट करा. आय बटनमध्ये आपण आता आहोत सकाळी मॉर्निंगमध्ये मस्तपैकी. वेलकम टू रत्नागिरी. थँक्यू मॅम, थँक्यू. सो रोहन भाई कुछ फिशिंग करते क्या बोलते, आज क्या हो सकता है, चांसेस क्या लग रहा है? कुछ ट्रिवाली के चांसेस है. ओके, अपना कोकेर कोकेर हाँ वो चांस है. ओके, बाकी देखेंगे अपने लक के ऊपर. यस, लेट्स गो. तर आता आपण पुढे स्पॉटला जाणार आहोत आणि तिथून कास्ट करून बघूया. कोकेरसाठी आपण ट्राय करणार आहोत. तर लेट्स सी. होप्स असतात, नेहमीच असतात हाय की काहीतरी लागणार आहे. आणि आज पण असं वाटतं की काहीतरी लागणार आहे. कसं वाटतं स्पॉट? एकदम भारी मस्त ना. क्रेझी क्रेझी भारी आहे, भारी ॲक्टिव्हिटी चालू आहे. हां, समोर दिसतंय. आता या साईडला बोट घेऊन येत आहेत ना, तर तिथून पूर्ण बांगडा आहे समोर. आणि आपण मोस्टली त्या साईडला पुढे जाणार आहोत नंतर कास्ट करायसाठी. तर आत्ता फक्त हा एक आपण हा व्ह्यू बघणार आहोत आणि तिथून पुढे जाणार आहोत. तर हा व्ह्यू आवडत असेल ना तर नक्की एक चांगला मोठा थम्सअप द्या. आणि ज्या लोकांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि शेअर करा. क्रेझी. आराम देगा. हा पूर्ण व्ह्यू आहे इथून आणि जबरदस्त वाटते हा चालताना. तुम्ही बघाल इथे ह्या साईडला पूर्ण डीप वॉटर टाईपच आहे, बऱ्यापैकी खोल आहे. आणि हे बघा इको, बघा वरती पूर्ण फ्लॅट दगड डोंगर आहे आणि तिथे मस्त कोव एरिया आहे. बघूया
क्या कहते हैं तुम्हारे इधर? बांदोशी बांदोशी तो बांदोशी लग रही है। इसका काटा बहुत हाँ बहुत डेंजर है तो पेनफुल नाउ द लोकेशन हैज बीन चेंज्ड। आतापर्यंत जे सॉलिड रॉक होते ते आता ब्रोकन इनटू पीसेस आणि छोटे छोटे पेबल्स आहेत आणि त्या समोर ह्या बाजूला इथे आपल्याला मोठे रॉक्स आहेत जे आतमध्ये समुद्रात दिसतात बघायला मिळतात आणि जबरदस्त। हां अच्छा वो साइड जाते का? जाएंगे ना तो पूरा तुमको मैं कल व्यू बताया देखो। हाँ वो व्यू देखने वाले। ओके मतलब ये वो कॉर्नर है क्या? हाँ वो कॉर्नर कल जो बोल रहे थे वो ऊपर से अच्छा खड़ा खा ऊपर से जाके देखेंगे। ऊपर से दिखता है क्या जाते समय? जैसे भी आप जाएंगे ना तो वही रास्ते से जाओ। ओके ओके चलो। पानी भर गया तो हमको उधर तक एक्सेसिबल नहीं। हाँ मस्त वाट है जबरदस्त। शाइन हो रहा है वो तो ह्या लाइन मध्ये जेवढं काय दिसतंय ना हे जे शाइन होतंय खाली पाण्यात इथे पूर्ण बांगडा आलेला आहे जबरदस्त। तो इस पे खाने को आएगा ना कुछ? हाँ हाँ ये यहाँ पे पूरा ये फिश फिश बॉल सारखा एरिया आहे पण अजून ऍक्टिव्हिटी नाही पण बांगडा तुम्ही इथे ऍक्टिव्हिटी छोटी छोटी बघाल ना जे खाते आहे तो पूर्ण गोल सर्कल मध्ये इथे बांगडा फिरतोय खाली जबरदस्त। हो हो क्रेजी स्टार्ट मॅन सुरुवातच बांगड्याने झालेली आहे आता बांगड्याची आमटी झाली आता फिश फ्रायसाठी काहीतरी बघूया। हाइट में कभी कभी ऐसा बारामूली के वगैरह लगता था। अभी ऐसा कुछ लोग इतना नहीं है एक्टिव। ओके और खास करके ऐसा बोट का सीजन रहता है ना तभी लोग ज्यादा वो बाहर जाते हैं बोट से। तो इधर के लोकल्स कोई ज्यादा नहीं रहते फिशिंग के लिए। तो आता ये सभी की कास्ट के लिए इतने बांगड़ा बेट बॉल है छोटा सा लेट्स सी। लग गया? लगा था। तो हो गया था बांगड़ा अच्छा येतोय काही तरी पूरा पकड़ लिया सबका सब ले लेगा ना एक हिसाब से। हाँ साउंड फील आणि हे कलर्स कसे वाटतात कमेंट सेक्शन में नक्की सांगा कारण ज्या प्रकारे ते लाटा पडतात आणि जो फील येतो ना तो जबरदस्त आहे। अजून पण तर असे बायका लागलेलं नाही बघूया आपण चेक करूया। आता हा चेस्ट माउंटर येईल आणि आपण पण कास्टिंग सुरू करूया जिगिंग किंवा काहीतरी ट्राय करूया
एंड लेची। हाँ स्टार्ट करते। सभी की पे है ना, ट्रिवल ही है क्या छोटा? क्रेजी झालेलं आहे। स्टार्टिंग पहिले 5-10 मिनिटं झाली आहेत आता कास्ट करून। ओ काहीतरी आहे जे खाली रॉक्सला लागलेलं आहे इथे। बांगडाही आहे, बांगडा दो दो दो, एक पे दो, डबल ऑफर। वो हो फिश ऑन, जबरदस्त। पहिली 10 मिनिटं झालेली आहे दादा फक्त, आणि तुम्ही बघाल ना हे मस्त पैकी। हा ऑलमोस्ट कितना, दो हुक पे लगा ना, जबरदस्त। हा सही है, ये कोकेर है क्या? छोटा कोकेर है ना। मस्त मस्त, वो क्रेजी। असं काहीतरी सुरुवात होत राहील ना हळूहळू, ती मजा येते। छोटी कुकर है, हो गया का लैंड होता है। अच्छा साइज लग रहा है, अच्छा साइज लग रहा है, हो गया इधे। अरे ये फर्स्ट 15 मिनट्स है, क्रेजी क्रेजी। कोकेर कोकेर, नाइस साइज। अरे उसके पीछे कुछ तो आया था, क्रेजी। युवा कोकर लागलेली आहे जिगवर, मस्त पैकी। गेम ऑन, फिश ऑन। मच्छी है, कुकर है, आसिफला परत इथे लागलेली आहे स्ट्राइक एक। हा वो जस्ट फॉर फन, मॉर्निंग लाइट सेशंस। डॉल्फिन है क्या? डॉल्फिन है, देख क्या था क्या, वो देखा क्या? जबरदस्त मारा था। हाँ आगे आगे जाते चलेगा। तो आता अपन चाललो आहे या पूर्ण एरियावरनं चालत पुढेपर्यंत आणि लास्टपर्यंत बघूया जाऊन काय आहे तो। जसा जसा हा एरिया पुढे जातो आहे ना, जिथून पाणी फिरतंय त्या ठिकाणी डीप होत जात आहे। तर लेट्स सी, ऊ क्रेजी क्रेजी व्ह्यू, जस्ट लुकिंग सो ऑसम। हाँ ओहो, और उसमें पब्लिक रहता है कास्ट करने को? हाँ जनरल पब्लिक नहीं आता है, पूरा ग्रीन। ओके okay, चल भी नहीं सकता इसके ऊपर से। हाँ गिरा दिया है पानी ने, इतना बड़ा वेव्स रहता है ना, पूरा जैसे माउंटेन जैसा। हाँ और ये सब देखो, इस सब निकल गया ना। हाँ हाँ ये पूरा नीचे ही फेंक दिया ना वो। Thank you.
हे बघा आशिरला इथे परत एक ट्रिवली लागली आहे. आज का मॉर्निंग का सेशन एकदम फन हो रहा है. एलिमेंट एलिमेंट ऑफ फन. मजा आ रहा है. टाइम पास क्योंकि ये सीजन इतना है नहीं हाँ, कि बड़ा मच्छी लगे. वी आर एंजॉयिंग फिशिंग. हाँ मजा आ रहा है बस. और एम्बियंस भी मस्त है. क्लाइमेट भी अच्छा है. अभी ठंडी भी है तो सही है. आणि त्याच्यात एवढे मासे लागले आहेत. एक बार झाबळी दिखाओ. झाबळी है आसिफ भाई जी ते जादुई झाबळी. हे बघा ना. हाँ बघा हे बघा काय काय लागलंय बघा. ट्रिवली आहेत सगळ्या आपल्या. छोटी yes. मोठी सगळी साईज आहे. हो गया. और पकडेंगे yes. जिग वगैरह चाहिए तुम्हारे को? है क्या? अच्छा लगेगा तो बोलो. हाँ हाँ ठेवतो काय खाली. सर एक सीजन ऐसा आता है अच्छा गैप में ठेवना. ट्रिवली लगता है. हाँ. 3.5 किलो 3.5 किलो. हाँ ये पूरा इसमें फूट में है ना. हाँ पूरा नीचे बैठ के तोड़ देता है फिर आता नहीं है. अरे बाप रे. आया तो आया. हाँ आया तो आया. मतलब ये अपना डीप सी वाला गेम हो गया ना. सो आपण एकदा चेक करूया आसिफ भाई आता सेटअप जो वापरतो तो कुठला आहे आणि काय काय स्पेक आहे त्याचे. आसिफ भाई ये डेली का सेटअप है तुम्हारा? हाँ ये अभी कितना टाइम से यूज कर रहा हूँ. फिर भी महीने के ऊपर यूज कर रहे हो क्या? एक्सटेंसिव है. अच्छा खासा यूज है. कौन सा आपका सेटअप है ये? ये यूज कर रहा हूँ अभी शिमानो का एक नेक्सेव बोल के नया लॉन्च हुआ था. ये नया लॉन्च है राइट. यस. और रील है. स्ट्रैटिक है. ओके तो बाकी इसमें लाइन जो है 40 पाउंड का बॉस का ब्रेड यूज कर रहा हूँ. ओके. और ये अभी हम लोग जिग कर रहे हैं ना. हाँ ये लुकाना का 40 ग्राम्स का जिग. ओके नाइस. देखो फील कैसा लग रहा है तुम्हें. हाँ जिगिंग के लिए काफ़ी परफेक्ट है. यस. वो जो बेंट है ना उस पर मेरे लिए उल्टा है. और तुम्हारे लिए वो उल्टा है. ठीक है ट्राई तो कर लेते हैं कास्ट. एक्शन काफी तगड़ा है इसका. मस्त फील है. ये मेरे को लगता है अब भी लॉन्च हुआ ना 2-3 महीने पहले शायद. यस ज़्यादा जा ये तुम्हें. रजिन भाई क्या है क्या कुछ? ये अच्छी कैच है. आणि सगळे लागलेले आहेत ना ते म्हणजे आपल्याला सबिकीवर लागले आहेत. आसिफ भाईने काढलेले आहेत. आता रिसेंटली शेवटची एक छोटी कॅच होती. मजा आली. म्हणजे स्पॉट खूप जास्ती अमेझिंग आहे. आणि जसं आधी आसिफ आधी पण म्हणाला ना की अजून बराचसा वेळ आहे जो ॲक्च्युअल फिशिंग टाईम चालू होणार. हा आता डेड टाईम आहे. तर आपण त्या ॲक्च्युअल स्पॉट आणि त्या टायमिंगला येणार आहोत. आणि तेव्हा बघूया इथे काय खरी धमाल आहे. आणि असं म्हणतात की इथे पूर्ण अँग्लर असतात. तर ते खरंच आहे की नाही ते त्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की बघायला मिळेल. आराम करतायत मस्तपैकी. दमलेले आहेत फिशिंग करून. काय म्हणतात आजचा रिपोर्ट कसा? टाइमपास झाला. मजा आली. फुल एन्जॉयड. आज हा बघा हा रिपोर्ट जो मगाशी दाखवलाय हा मोस्टली आपल्याला निसार भाई ना. yes. निसार भाईला लागलेला आहे मोठा सगळ्यात मासा. त्याच्यानंतर आसिफ भाई हे फुल कॉम्पिटिशन चालू आहे. छोटीशी छोटे मासे मोठे मासे चालू आहे. तर ही धमाल आहे. आणि ही मजा करणं म्हणजे फिशिंग आहे राईट. इट्स नॉट ऍक्च्युअली अबाउट द साईज बट मजा करो. सम क्वालिटी टाइम इज फिशिंग. यस इज फिशिंग. मिले या ना मिले इट्स डजंट मैटर. वो तो अलग गेम है. अभी जो टाइड में हम लोग आए या जो टाइम पे हम लोग आए एक्सपेक्ट भी नहीं कर रहे थे कि कुछ बड़ा लगेगा. पर ठीक है जल्दी ही कुछ बड़ा देखने को मिलेगा डेफिनेटली. आता साठी हा व्हिडिओ आपण इथेच पॉज करूया. पुन्हा भेटूया एका धमाल ॲडव्हेंचरस आणि रत्नागिरीच्या ब्लॉगला. तोपर्यंत पाहत राहा.